मिरज तालुक्यातील बुधगाव रस्त्यावर भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत वृद्ध सायकलस्वार ठार झाला. शामराव गोपाळ पोद्दार वयवर्ष 65 राहणार सिद्धेश्वर मंदिराजवळ बुधगाव असे मृत्यू झालेल्या सायकलस्वाराचे नाव आहे. याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. सदरचा अपघात हा शनिवार दिनांक 30 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास झाला. याबाबत उदय शामराव पोद्दार यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याबाबत अधिक माहिती अशी की मृत शामराव पोद्दार हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील बुधगावमध्ये राहत होते. शनिवारी दिनांक 30 डिसेंबर रोजी सकाळी 8:30 सायकलवरून बुधगाव येथून ते शेताकडे निघाले होते. तेव्हा गावातीलच बंद असलेल्या पेट्रोल पंपासमोर दुचाकी MH 45 AG 7592 चालकाने पोद्दार यांना जोरदार धडक दिली. या धडकेत पोद्दार गंभीर जखमी झाले. मात्र दुचाकीस्वाराने घटनास्थळी न थांबता तेथून पलायन केले. उपस्थितांनी तातडीने पोद्दार यांच्या मुलाला माहिती दिली. जखमी झालेल्या शामराव पोद्दार यांना सांगलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना आज सोमवार दिनांक 1 जानेवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज.